आता 10 वर्षांचा काळ लोटलेला आहे. आप्पासाहेबांचा आपल्या सुनेकडून आणि मुलाकडून वारंवार अपमान होत आहे. आता हाच प्रसंग पहा ना. अजोबा अजोबा आणि हा एक मधुर उत्साह माझी लाडकी ठमी ये ये लबाडे ये. अरे येथा येथा येत नाही म्हणायला तू काय स्वतःला मानापमानातली भामिनी समजतेस काय? ये ये लबाडे ये ये ये. कपण कार उसली आमची छबडी उगीच उगीच. बोल. आज आमच्या शाळेत एक फार मोठी गंमत झाली. काय गंमत झाली? मास्तरीन पळाली तुझी? असं काय बोलता ओ, आमच्याकडनं मास्तरीन नाही हा म्हणायचं. त्या खूप छान आहे. पण गंमत काय झाली ठमे? मला ठमी नाही हा म्हणायचं. मग यमी? तेही नाही. मग काय म्हणू तरी काय? बर बर सुहासिनी सुहासिनी बाई. नाही नाही, तुम्ही आपलं मला ठमीच म्हणायचं पण दुसरं कोणाला सांगायचं नाही हा नाव. नाही नाही सांगत बाई. अग पण शाळेत गंमत तरी काय झाली तुझ्या? सांगेल पण आधी आमचं एक ऐका. मग काय ऐकू बाई तुझं सांग. मोठा आवाज काढायला काहीतरी विषय तरी पाहिजे ना. शिव्या देऊ तेवढी एकच गोष्ट मला आता सहजासहजी संपते. देऊ द्या, खूप द्या. पहा बर, नाहीतर आमची छबडी परत उसळायची. अगो पण थमे, मला तुझ्या शाळेतली गंमत सांग पाहू आधी. सांग. आमच्या शाळेत की नाही एक मोठे पाहुणे आले होते. मी त्यांना कविता म्हणून दाखवली. त्यांनी मला नाव विचारले. मी सांगितले सुहास. सुहासिनी नंदन बेलवलकर. ते म्हणाले कोण आहे बेलवलकर? मी सांगितलं आमच्या बाबांचे बाबा मोठे नोट होते. तेव्हा ते सांगितल्या बरोबर अशी गंमत झाली ना आजोबा. ते पटकन उठले आणि मला म्हणाले तू गणपतरावांची नात? मी सांगितले हो मी नात त्यांची. अरे बापरे, आखो पण कोण होते ते? सांगितले ना मला त्यांचं नाव आठवत नाही. कोणीतरी मोठे आहेत ते. संदेश. ते म्हणाले तुझे आजोबा लहान असताना मी एक संदेश घेतला होता तुझ्या आजोबांकडून. तो मी अजून जपून ठेवलाय. त्यांना संदेश द्यायला सांग. आता तुम्ही पण एक संदेश द्या. द्या ना मला संदेश. आता लिहिता येत नाही बाई मला. हात उडतो माझा सिमेंटच्या मिक्सर सारखा थड थड. क काढायला गेलो तर ख येईल. ड काढायला गेलो तर ढ येईल. आणि तो उडी मारून बसेल तुझ्या डोक्यामध्ये. नुसतं कसा सांगायचा? तुम्ही सांगा नाही तर मी तुमच्याजवळ कधीच नाही येणार. आणि आले तर बोलायचेच नाही. हे भाम आहे अशा भलत्या सरत्या धमक्या देऊ नकोस बाई. अग फटकट फुटून जाईल मी फुग्यासारखा. मग बसशील आरोळ्या मारीत माझ्या आजोबा माझ्या आजोबा करीत.
देतो देतो भाई पण मी संदेश दिल्यावर मी मागेल ते तू मला द्यायला हवंय कबूल कबूल करा करा ऐक तर सूर म्हणतो सात दे दिवा म्हणतो वात दे माझ्या सारख्या म्हाताऱ्याला फक्त तुझा हात दे आभाळ म्हणत सावली दे जमीन म्हणते पाणी दे मायावरच्या म्हाताऱ्याला फक्त तुझी गाडी दे कावळा म्हणतो पंख दे चिमणी म्हणते खोपा दे माझ्या सारख्या आजोबाला फक्त तुझा पाफा दे अरे मला फसवतेस गधडे थांब असं कस म्हणतेस थांब गधडे थांब अधिक मला पापा अधिक असं नाही करायचं बा मी तू फसवतेस मला फसवतेस नाही नाही फसवतेस अग सुनबाई सुनबाई मी रागवत होतो तुला अग काहीतरी गैरसमज होतोय तुझा बरं झालं बरं झालं तर तिथे दार बंद करून टाकलं दृष्टी आड घालली आणि मारेकऱ्यांची सृष्टी गेली ते दार बंद झालं आणि माझ्या समोर माझे सगळे पूर्वज उभे राहिले नारायणाच्या पोटात ती सुमेरसिंची तलवार शिंकलेली मी पाहिली ती मेली असली पाहिजे हो मग मग आजोबा आजोबा हे शब्द कोपून माझ्या कानावर येत आहेत या बाजूनही थोच आवाज ऐकू येतोय आजोबा आजोबा इकडूनही तोच आवाज ऐकू येतोय आजोबा आजोबा माझ्या माझ्या समोरून सुद्धा तोच आवाज मला ऐकू येतोय आजोबा आजोबा काय वरच्या सर्व देवता नारायण स्वरूपी होऊन काका काका म्हणून मला हात मारित आहेत अहो कोणीतरी नटसम्राट गणपतराव बेलवलकर मरून गेला म्हणून ध्वजी फिरवा त्याच्या नावाने कर्णे फुंका तासे बळवा आणि त्याच्या अंत्ययात्रेचा जय जयकार एवढ्या मोठ्यानं या वाड्याभर सर्व पुणे शहरभर आणि महाराष्ट्रावर इतक्या मोठ्यानं करा कि त्याच्या मेलेल्या खानाच्या किट्ट्या बसून आजोबा आजोबा हे शब्द ऐकण्याची त्यांना क्षमताच मिळवणे काय धाडस केलंस काय धाडस केलं मोहने काय धाडस केलं हो 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 तुम्ही तरुण आहात म्हणजे करता येतो फक्त संभव तुम्हाला माणसांच्या माद्यांशी पण तरुण आहेत कावळे आणि तरुण आहेत गिधाड तरुण आहेत रस्त्यावरची गाढवा आणि डोकर देखील या नरकातले सूक्ष्मदेही कीटकही मैथून करतात कीटकींची आणि कीटकांची नवीन जमात वाढवून मरून जातात कीटकांसारखे या देहभोगाच्या अंधळ्या दलदलीतून उभा राहिला एक माणूस आणि या आश्वासनाचा सोमरस घेऊन त्याने चिरून काढलं स्वतःच शरीर आणि आकाशातील नक्षत्रांवर आपल्या रक्ताच शिंपण करीत तो ओरडला कुल्या ऐका
कुणी आहे का तिकडे उत्तराला मी आहे आणि माझ्यातही तूच आहेस. या श्वासनाचा सोमरस पिऊन त्याने सूर्याच्या चक्रावर खापून काढला एक नवीन विश्व. जात वगळांची झाली माणसं, अक्षरांचे झाले मंत्र आणि स्वरांचं झालं संगीत. आणि या झरावरी जीवनाच्या खडकावर उभं राहिलं एक विराट सुंदर देवालय, ज्यात माणसाला सापडला ईश्वर आणि त्या अनिकेत ईश्वराला सापडलं सुद्धा आपलं घर. अरे या बापाला विसरा, पण त्या बापाला विसराल तर पहाडा पहाडामध्ये दडून बसलेली गिधाड फणशा पडतील तुमचा, तुमचाच नव्हे तर सर्व्या माणसाच्या जातीचा, सर्व्या माणसाच्या जातीचा. चला निघताय ना सरकार, निघायला हवं आता. अशा प्रकारे आप्पासाहेब आपल्या मुलाचं घर सोडून आपल्या मुलीच्या घराकडे निघून जातात. सरकार हो तेवढ्यासाठी शोध घेतला तिने आपल्या खोलीचा. नले बाळ आम्ही चोरी केली असा संशय आला तुला? तेवढ्यासाठी तू आमची बंक आणि कपाट शोधलास? खोट सांग नले रे खोट सांग, पण मला सहन होणार नाही बाळ खोट सांग, पण नाही म्हणून सांग. रागवायचं नाही सरकार, रागवायचं नाही, चांडाळली. रागवायचं नाही, रागवायचं नाही. अहो या पृथ्वी तलावर गाफील पळाने हिंडणाऱ्या परमेश्वराच्या पाठी सुरा खूपसुंदचा खून करून पाळणारी माणसं समोर वावरत असताना रागवायची नाही. मी पैसे सोडले सरकार, तिला माहित आहे माझ्या क्रोधाला हात नाहीत पाय नाहीत, लुळा पांगळा आहे तो. जणू काही वळेरांनी अर्धवट शिरलेल्या डुकराचं धड नुसत, गटारात तडफडणार. ठीक आहे सरकार, ठीक आहे, मी रडणार नाही, मी रडणार नाही. डोळ्यात अश्रू थांबायला लागली ना तर डोळ्यांच्या खाचा करून घेईन संभाजी सारख्या, पण तुझ्यासारख्या आई समोर मी रडणार नाही, मी रडणार नाही. आपला बाप चोर आहे, आपली आई देखील चोर आहे. हा नटसम्राट गणपतराव बेलवलकर आज चोर ठरलाय आपल्या पोरांच्याच घरामध्ये. जन लक्षावधीची संपत्ती गुराल मुक्काप्रमाणे उधळून दिली तो हा नटसम्राट आज चोर ठरलाय आपल्या पोरांच्या घरामध्ये. परमेश्वरा मी तर सार काही सहन केलं असत, पण हे मला काही समजत नाही सरकार. अहो कशासाठी जगतो आहोत आम्ही? जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरखट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं की फेकून द्यावं हे देहाचं लत्तर त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेचा मृत्यूच्या ट्रायच्या आरडोहामध्ये, आणि करावं सर्वांचा शेवट एकाच प्रहरानं माझा तुझा याचा आणि त्याचा देखील. मृत्यूच्या महासर्पानं
जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधी. पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर इथंच मोठी मेळेख आहे. आणि म्हणूनच आम्ही सहन करतो हे जुन्या जागेपण, सहन करतो अस्तित्वाच्या गाभाऱ्यातील सत्वाची विटंबना, आणि पुन्हा एकदा उभे राहतो करुणेचा खटोरा घेऊन आमच्या मारेकऱ्यांच्याच दाराशी. विधात्या, तू इतका कठोर का झालास बाबा? एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात, आणि दुसरीकडे तू ज्याने आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस. मग हे घरडा करा विस्कटलेल्या हाडांचे सापळे घेऊन आम्ही थेरड्यांनी कुणाच्या पायावर डोका दळायचं? कुणाच्या पायावर? आपला बाप चोर आहे, आपली आई देखील चोर आहे, आणि मुख्य म्हणजे ती दोघं म्हातारडी आहेत, लुळी फांगडी आहेत. तेव्हा हे असलं गलिच्छ आरोपाचं शेण त्यांच्या तोंडावर फेकलं तरी ते आपलं काय वाकडं करणार आहेत? सरकार, अवयव असल्या दीर्दमडीच्या कठपुतळ्यांना न्यायासनावर बसवून यांच्या समोर निरपराध ठरण्याचीच नव्हे तर इन्साफ मागण्याची सुद्धा माझी इच्छा नाही. कारटे, मराठी रंगभूमीचा हा अनभिषिक्त सम्राट गणपतराव बेलवलकर जोशांसारख्या गुरूंनी ज्याच्या मस्तकावर हात ठेवला, टिळकांसारख्यांनी ज्याला शाबासकी दिली, तो हा गणपतराव बेलवलकर कुबेराहून श्रीमंता इंद्रापेक्षा भाग्यवान असलेला नटसम्राट गणपतराव बेलवलकर, त्याची तू अशी विटंबना करतेस? तो तुझा बाप झाला म्हणून कि त्याच्या जवळ पैसा नाही म्हणून कि आज म्हातारपणामुळे आपल्या आश्रयालाच येऊन राहिला आहे म्हणून? खबरदार छांडाळणी या शब्दांचा पुन्हा उच्चार करशील तर माझ एक लाडकं कोकरू होत, पण आता कुठं आहे ते? एक कोकरासारखी छान मुलगी होती, सशासारखा गुबगुबीत मुलगा होता, पण खरं म्हणजे ते माझे कोणीच नव्हते. अहो, आभाळ पाठीवर घेणाऱ्या हत्तींना विचारून पहा, तेही सांगतील कोणीही कोणाचं नसत, कोणीही कोणाचं नसत. आमच्या वासनेच्या रूपानं अंतराळात फिरणारा एखादा अतृप्त आत्मा आमच्या वासनेच्या जिन्याने या पृथ्वीवरच्या मातीत उतरतो. आम्हाला वाटतं आम्ही बाप झालोत, आम्ही आई झालोत, पण आम्ही फक्त जिने असतो, फक्त जिने. अशा प्रकारे खुद्द आपल्या मुलीच्याच घरामध्ये चोरीचा आरोप झाल्यामुळे आप्पासाहेब दुःखी होतात. इथेच सरकारांचं निधन होतं आणि आप्पासाहेब विमनस्क अवस्थेत जंगलामध्ये निघून जातात. अडकुल मडकुल माझ सोन्याच कडकुल मखमली पायात रुपेरी वाळा, अशा या पावसात वादळ वाऱ्यात कुठे जातो लाडक्या बाळा? आभाळ गरजते बिजली नाचते नदीच्या डोहात खाली या काळा. शपथ गाण्याची नको रे नको रे बाहेर जाऊस लाडक्या बाळा. कोणी घर देता का घर?
एका तुफानाला कुणी घर देता का एक तुफान भिंती वाचून छपरा वाचून मरसाच्या माये वाचून देवाचा देव वाचून जंगला जंगलात हिंडत आहे जिथून कुणी उठवणार नाही अशी जागा धुंकत आहे कुणी घर देता का घर खरंच सांगतो बाबांनो तुफानाचा थकून गेलंय झाडा झुडपा डोंगर दऱ्यात अर्ध अधिक तुटून गेलंय समुद्राच्या लाटांवरती वणव्याच्या झाळावरती झेप झुंजा घेऊन घेऊन तुफान आता तुटलं आहे झडके तुटके पंख पालवीत खुरडत खुरडत उडत आहे खरंच सांगतो बाबांनो तुफान आला तुफान पाण्याच नडत आहे कुणी घर देता का घर तुफान आला महाल नको राजवाड्याचा सेट नको हार नको तुरे नको थैली मधली भेट नको फक्त हवाय एक लहानस घर पंख विठून पडण्यासाठी आणि हवी एक आराम खुर्ची तुफानाला बसण्यासाठी आणि हो एक एक तुळशी वृंदावन हवाय मागच्या अंगणात आमच्या सरकारांसाठी सरकार 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 बायको आल्यावर नाही बाबा नाही आता ती परत यायची नाही एकदा देवाच्या घरी गेलेल्या माणसांनी या पृथ्वीवर परत यायचं कशासाठी काय आहे असं या पृथ्वी जवळ एकदा नक्षत्रांच्या भर सभेमध्ये पृथ्वीला विचारलं बाई तुझ्याकडे अशी कोणती मूल्यवान वस्तू आहे तेव्हा या पृथ्वीनं पदराखलचा माणूस काढून दाखवला आणि सगळी नक्षत्र खदा खदा हसायला लागली कारण तो माणूस नव्हताच मुळी ते होत एक साडेपाच फूट उंचीच भलं मोठ झुळ घाणीनं भरबटलेल माणसाच झुळ केव्हा झालं ते या पृथ्वीला कळलंच नाही कळलंच नाही सावधपणानं जा हो सावधपणानं जा भयान जनावर सुटली आहेत भयान जनावर सुटली आहेत लोक हो सावध रहा पिंजऱ्यातली जनावर गुहातली जनावर रानातली जनावर वनातली जनावर देवालय तुडवत आहेत इमारती पाडत आहेत या पृथ्वीचा कब्जा घेण्यासाठी सैरा वैरा धावत आहेत लोक हो भयान जनावर सावध रहा लोक हो सावध रहा भयान जनावर लोक हो भयान जनावर त्यांच्या जिभातून गळतो आहे झाड शिंगांवर लटकले आहेत डोळे आणि सुळ्यांवर खोचले आहेत भेसूर हास्य भयान जनावर लोक हो भयान जनावर सावध रहा लोक हो सावध रहा
सुडाचा झाड पिऊन सैरा वैरा धावत आहे या पृथ्वीचा कब्जा घेण्यासाठी सैरा वैरा धावत आहेत लोक सावध रहा देवळा पडू द्या इमारती कोसळू द्या नगर कोलमडू द्या फुलबागा झळू द्या पण त्या उघड्या जमिनीवर पडलं आहे एक माणसाचं मूल गुलाबी रंगाचं खोजीर वाळं मूल सूर्याकडे पाहून हसतंय सूर्याची किरण धरण्यासाठी हात नाचवतंय तेवढं मूल फक्त सांभाळा लोक तेवढं मूल फक्त सांभाळा सावध रहा लोक सावध रहा ये बाबा ये बस इतना बघ हे थिएटर आहे नाटकाचं थिएटर आहे हे आपण इथंच राहतो ब्लॅकनी तिकीट विकतो हा पोस्टर बघ अजून हा पोस्टर आहे बेलवलकरांचा मोठा नोट होता तू इथंच राहा माझ्यापाशी आता काय काळजीची गरज नाही अच्छा अरे ते मग नंद्या आलाय नदी सुद्धा लागली आहे ठमे ये गधरे ये नाही अरे माझ्या लाडक्यांनो आता रागा लोभाची किलमिस माझ्या मनात शिल्लकच राहिलेली नाहीयेत अरे नव्या नाटकाचा पडदा वर जायची वेळ आहे ती चैत्रातली सोनेरी सरकार माझ्या अंगातून झिरपते आहे तिसरी घंटा सुद्धा वाजते आहे हवेत तो धूपाचा सुगंध सुद्धा मला भासतोय आणि माझी नटी तर अगोदरच जाऊन बसली आहे रंगमंचावर माझी वाट पाहत या राजानं मला सांगितलं हे थिएटर आहे म्हणून बस आणखी काय हवंय मला अरे नटाजवळ शेवटी शिल्लक राहत ते फक्त नाटक कर्णानं मरताना आपला सोन्याचा दात काढून दिला मी माझ्या नाटकांशिवाय काय देऊ शकणार आहे आपल्याला दूर व्हा दूर व्हा मी सांगतोय दूर व्हा या प्रार्थनाचा निरर्थक आहे दया दाखवा म्हणून हा जुलियस सीझर कुणाची प्रार्थना करीत नाही आणि कोणी प्रार्थना केली म्हणून दया देखील दाखवत नाही सीझर अचल आहे उत्तरेकडच्या नक्षत्रासारखा ज्याच्या आढळपडाला तोड नाही साऱ्या तरंगणार या आकाशावर चितारलेल्या आहेत लक्षावधी चांदण्या प्रत्येक जळते आहेत समजते आहे पण या आकाशात स्थिर राहणारी फक्त एकच चांदणी ध्रुवाची चांदणी लक्षावधी माणसांच्या या दुनियेत असा एकच माणूस मला पाहित आहे जो आपल्या जागेवर ठाम पडायला उभा राहतो तो मी आहे जुलियस सीझर मी आहे अथेल्लो मी आहे प्रतापराव मी आहे हॅम्लेट
मी आहे गणपतराव पेंडवलकर नटसम्राट. आज सारे महापुरुष माझ्या देहाच्या शरणाल्यात राहायला आले आहेत आणि तो तो जूलियस ओरडतोय मारा मारा कठारी चालवा मला मारायचंय राजा मला चारी बाजूंनी घेरायला सुरुवात केली आहे मला चारी बाजूंनी घेरायला सुरुवात केली आहे राजा त्यांनी आणि तो मारेकरी ओरडतोय चालवा कठारी चालवा मला मारता चालवा कठारी चालवा चालवा चालवा.